ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आले पिकामध्ये आहेत पांढऱ्या मुळीचा विकास न होणे, आणि त्यानंतर आल्या पिकामध्ये जे बुडका आहे, म्हणजे जमिनीलगतचे जे बुडका आहे, त्या बुडक्यामध्ये जे पानं आहे शेवटचे सुरुवातीचे पानं, तर ते पानं पर्पल कलरचे होणे, आणि आल्या पिकाला गडद असा हिरवटपणा येणे, आणि पानं जे आहे तर पानाची साईज ही कमी होणे. तर याचे कारण काय शेतकरी मित्रांनो, की आपल्या या आल्या पिकामध्ये जे आहे तर फॉस्फरस या अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे असं होऊन येतं. तर बरेचसे शेतकरी म्हणतात आपण फॉस्फरस देऊनसुद्धा आपल्या आल्या पिकाला मिळत कसं काय नाही, की आपण बरेच शेतकरी ह्युमिक ॲसिड, मायक्रोराइज यासारख्या औषधांचा आपण वापर करतो, पुन्हा पुन्हा आपल्याला वापर करावा लागतो का, तर पांढऱ्या मुळीचा विकास आपला होत नाही. फॉस्फरस हा असा एक अन्नद्रव्य आहे शेतकरी मित्रांनो, जे मुख्य अन्नद्रव्यापैकी एक आहे. तर फॉस्फरस जर कमतरता असेल तर पांढऱ्या मुळांची जी वाढ असते ती होत नाही, आणि फॉस्फरस जशी अवेलेबिलिटी असेल तर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीला जो खर्च आहे तो पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी हा आपल्याला करावा लागत नाही. तर शेतकरी मित्रांनो, फॉस्फरसची अवेलेबिलिटी कमी आहे किंवा फॉस्फरस हे आपल्या आले पिकाला मिळत नाही, तर ते कसं ओळखायचं? तर सुरुवातीचं जे आहे खालचे बुडकाचे पानं पर्पल कलरचे होतात, आणि जे इतर पानं आहे सगळे जे, तर ते गडद असे हिरवटपणा त्या पानाला येत असतो, आणि मुळांची जी वाढ आहे ती वाढ थांबलेली असते. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे आपल्याला काय होतं की उत्पादनामध्ये 100% आपली ही घट येते, आणि घट आल्यामुळे आपल्याला त्याचा तोटा होत असतो. मुख्य अन्नद्रव्यापैकी एक मुख्य अन्नद्रव्य म्हणजे फॉस्फरस. फॉस्फरस आपल्याला जर आपल्या जमिनीमध्ये जे आहे तर फिक्स होण्याचे कारण काय आहे, तर काही वेळेस फॉस्फरस हे मातीच्या कणामध्ये फिक्स होतं, आणि काही वेळेस हे मॅग्नीज आणि जे फेरस आहे म्हणजे लोह याच्यासोबत हे फॉस्फरस फिक्स होत असतं. आणि केमिकल रिॲक्शन होऊन फॉस्फरस हे मॅग्नीज किंवा फेरस या दोन घटकासोबत हे फिक्स होतं, आणि ते आपल्या पिकाला मिळत नाही, आणि ते न मिळाल्यामुळे आले पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला हे नुकसान होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला त्यासाठी काय करायचं असतं, की बरेचसे शेतकरी काय करतात की आपण काय करतो की त्यासाठी की PSB जीवाणूंचा वापर करतो, आणि काही वेळेस आपण जे आहे तर ह्युमिक ॲसिडचा वापर करतो, तर यामधूनसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला हा रिझल्ट मिळत नसतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर 100% जर आपल्या आले पिकामध्ये जर अशा लक्षणं जर दिसून येत असेल, तर आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात आपण त्याच्यावरती जो आहे तर तो आपण विलाज हा करू शकतो. तात्पुरत्या स्वरूपाचा विलाज जर करायचा म्हटलं तर 0-32 नावाचं जे हे आहे वॉटर सोल्युबल ग्रेड, तर त्याचा वापर आपल्याला करणं फार गरजेचा असतो. म्हणजे त्याचा वापर आपण जर करत असो तर आपल्याला म्हणजे वॉटर सोल्युबल आपण जर द्यायचं ठरलं तर आपल्याला 1 एकरी आपल्याला 2 ते 3 किलोपर्यंत वॉटर सोल्युबल 0-34 देणं फार गरजेचं असतं. तर त्यामध्ये काय आहे की 52% जे फॉस्फरस आहे ते फॉस्फरस आपल्याला अवेलेबिलिटी तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला ते आपल्या पिकाला अवेलेबल होतं, आणि त्यापासून आपल्या आले पिकाचं जे आहे तर पांढऱ्या मुळीची वाढ जी आहे तर ती आपली तात्पुरती म्हणजे ग्रोथ भेटते, आणि पांढऱ्या मुळीची वाढ ही थांबत नाही, आणि पानांची जी आहे लांबी ही वाढायला चालून जाते, आणि जो आहे तर फॉस्फरस हा त्याला पिकाला तो हळूहळू मिळायला चालू होऊन जातो. तर शेतकरी मित्रांनो, ते करून बी जर समजा 0-34 करून देऊनसुद्धा जर रिझल्ट हा मिळत नसेल तर आपल्याला आले पिकामध्ये त्याची फवारणी घेणंही गरजेचे आहे. फवारणी घेत असताना 0-34 आपल्याला जे आहे तर ते आपल्याला प्रति 1 लिटर पाण्याला तर आपल्याला 1 ग्रॅम घेणं फार गरजेचं, म्हणजे 20 लिटर पाण्याला 20 ग्रॅम आपल्याला जे 0-34 तर ते घेणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये 50-52 जे आहे तर 52% फॉस्फरस 34% पोटॅश आहे, तर ते दोन्हीचाही आपल्याला अवेलेबिलिटी मिळते, आणि त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची वाढ ही चांगल्या पद्धतीची होते, आणि कंद हा फुगवणीसाठी कंद वाढो कंदीय वाढीसाठी फॉस्फरसचं महत्त्व हे खूप गरजेचं आहे, आणि फॉस्फरस देणं हे फार गरजेचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे कळून येत नाही की बा फॉस्फरसचे लक्षण आपल्या आले पिकावरती कसे आहे, आणि ते कसे ओळखायचे, आणि त्याची अवेलेबिलिटी ही कशी पूर्ण करायची. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याला हे कळेल की आपल्या आल्या पिकामध्ये फॉस्फरसची लक्षणं काय आहे, व फॉस्फरस हे कसं ओळखायचं, आणि त्याची अवेलेबिलिटी कशी पूर्ण करायची. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा. धन्यवाद.